नमस्कार मित्रांनो माय मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज आपण बदाम खाण्याचे काय फायदे आहेत हे पाहणार आहोत मित्रांनो बदाम अतिशय मौल्यवान असा पदार्थ आहे आणि हे बदाम खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला अनेक प्रकारचे लाभ होतात आणि बदाम हा एक रामबाण औषध म्हणून या बदामाकडे पाहिले जाते मित्रांनो हे माहिती ऐकल्यानंतर तुम्ही आजपासूनच तुम्ही सुद्धा बदाम खायला सुरुवात करणार सर्वात पहिला आणि महत्वाचा फायदा म्हणजे बदाम हा बुद्धिवर्धक असतो म्हणजेच आपल्या बुद्धीची वाढ करण्याचे काम बदाम करत असतो बदाम खाल्ल्यामुळे आपल्या ब्रेनच्या सेन्स त्यांची वाढ होते आणि आपली स्मरणशक्ती चांगल्या पद्धतीने वाढते तसेच एकाग्रता वाढवण्यात देखील मदत होते म्हणजेच बदाम ही मोठी भूमिका पार पडत असते ज्या 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 घरी लहान विद्यार्थी आहेत किंवा लहान मुलं आहेत त्यांनी सुद्धा दररोज बदाम खावे अभ्यासाची कामं असतात त्यांनी दररोज बदाम खावेत या बदामामध्ये अँटीऑक्सिडंटचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये असते ज्यांना वाटतं आपल्याला कॅन्सर होऊ नये त्यांनी नियमित बदामाचे सेवन करावे कारण बदामामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंटचे गुणधर्म असतात आणि हे अँटी व्हायरल आपल्या शरीरामध्ये तयार होणाऱ्या फ्री रॅडिकल्सला त्यांची वाढ होऊ देत नाहीत मित्रांनो फ्री रॅडिकल्स म्हणजे आपल्या शरीरामध्ये अनेक क्रिया होतात आणि या क्रियामधून फ्री रॅडिकल्स तयार होत असतात आणि हे आपल्या शरीरातील पेशी नष्ट करून त्या ठिकाणी कॅन्सरच्या पेशी तयार करतात हे फ्री रॅडिकल्स अतिशय घातक असतात आणि त्यांना नष्ट करण्याचे काम या बदामामधील घटक करत असतात म्हणून मित्रांनो बदाम नक्की खा आणि आपल्याला कॅन्सरपासून बचाव करा आणि आपल्या कुटुंबाला सुद्धा या कॅन्सरपासून दूर ठेवा मित्रांनो बदामामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्हिटॅमिन वी असते विटॅमिन e चे फायदे आणि त्यामधील पहिला फायदा म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आपल्याला सर्दी खोकला पडसे या दैनंदिन आजारापासून वाचण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी दररोज बदामाचे सेवन केले पाहिजे ही रोगप्रतिकारक शक्ती आपणास अनेक पदार्थांमधून मिळते आणि त्यापैकी एक पदार्थ म्हणजे ई व्हिटॅमिनने ने परिपूर्ण असा बदाम म्हणून दैनंदिन आजारापासून बचाव करण्यासाठी आपण दररोज बदाम खाल्ले पाहिजेत विटॅमिन ई असल्याचा आणखी एक फायदा म्हणजे हृदयरोग अल्झायमर आणि कॅन्सर या तीन रोगापासून वाचण्याचे काम या बदामामधील ई व्हिटॅमिन करते म्हणून बदाम खाल्ल्यामुळे हे तीन आजार आपल्या आपल्याला कधीच होत नाहीत जे लोक नेहमी बदाम खातात या बदामामधून मॅग्नेशियम आपल्याला आपल्या बॉडीला मिळते मॅग्नेशियम मुळे ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे ज्यांना बीपी कंट्रोल ज्यांचा बीपी कंट्रोलमध्ये कंट्रो येतो नेहमी नॉर्मल बीपी राहतो नियमित बदामाचे सेवन करा तुम्हाला मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात मिळेल व आजारापासून दूर राहाल आणि तुमच्या बीपीवर सुद्धा कंट्रोल राहील यापुढील महत्वाची गोष्ट म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल अनेकजण बाहेर जास्त प्रमाणामध्ये जंक फूड फास्ट फूड तळलेले हे पदार्थ खातात त्यामुळे आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे अनेक नसा व धमण्या चॉकअप होतात त्यामुळे आपल्याली अनेक प्रकारचे आजार होतात आणि अनेक प्रकारचे आजार आपल्या मागे लागतात बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अनेक पदार्थ असतात त्यापैकी बदाम हा एक महत्वाचा पदार्थ आहे बदाम खात राहा कोलेस्ट्रॉल कमी होईल पॅरालिसिस कधीही होणार नाही तसेच अर्धांग पण तुम्हाला कधीच होणार नाही लठ्ठ व्यक्तींना वाटते की बदाम खाल्ल्यामुळे अजून आपला लठ्ठपणा वाढेल पण ही चुकीची माहिती आहे बदामामध्ये अतिशय कमी कॅलरीज असतात तुम्ही जर मुठभर बदाम खाल्ले तर त्यातून तुम्हाला दीडशे ते दोनशे कॅलरीज मिळतात बदाम खाल्ल्यामुळे लठ्ठपणा तुम्हाला कधीच येणार नाही तुम्ही बिंदास्तपणे बदाम खाऊ शकता आणि वरील फायदे सुद्धा तुम्ही हे चांगल्या प्रकारचे फायदे तुम्ही बदाम खाऊन मिळू शकता मित्रांनो बदामामध्ये अँटीऑक्सिडंट हेल्दी फॅट्स विटॅमिन मिनरल्स फॅट्स विटॅमिन ई e, मॅगनेज मॅग्नेशियम कॉपर विटॅमिन बी फॉस्फरस इत जेवढी लिस्ट कराल तेवढी लिस्ट कमी पडेल इतके या बदामामध्ये गोष्टी आहेत किंवा इतके, इतके बदामामध्ये हे सगळे घटक आहेत त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या आजाराला सामना करण्याची गरज नाही म्हणजे तुम जर तुम्ही बदाम खाल्ले तर तुमच्याजवळ कोणताही आजार येणार नाही आणि हे इतके फायदे ऐकून तुम्हाला नवलच वाटेल आणि म्हणूनच मित्रांनो तुम्ही आजपासून आजपासूनच बदामाचे सेवन करा आणि सर्व आजारांना दूर ठेवा मित्रांनो हा व्हिडिओ आवडला लाईक ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद